नमस्कार, आदित्य मनोज बडसावळे। सर्वप्रथम मी आपल्या सावरकर केंद्राचे मनापासून आभार मानतो, ते यासाठी की सावरकरांवरील विविध विषयांच्या स्पर्धेचं आयोजन करून आपण आमच्यासारख्या नवोदित युवकांना एक प्रेरणा दिली। अगदी खरं सांगायचं झालं तर अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायची ही माझी पहिलीच वेळ आहे, पण त्यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर या महान व्यक्तीचा मला प्राथमिक परिचय झाला। म्हणूनच मी ठरवलं की मी इतिहासकार सावरकर या विषयावर माझ्या अल्पमतीने विचार मांडण्याचा प्रयत्न करीन। आता इतिहासकार म्हटलं तर दोन गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात, एक म्हणजे त्या व्यक्तीने लिहिलेला इतिहास, त्यावर बारकाईने केलेला अभ्यास, लेखन आणि संशोधन, आणि दुसरा म्हणजे त्या व्यक्तीने त्याच्या संपूर्ण आयुष्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या घडवलेला इतिहास। या दोन्ही पैलूंमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर अगदी परिपूर्ण होते। आता आपण बघूया पहिला पैलू, म्हणजे अर्थातच त्यांनी लिहिलेला इतिहास। तर वयाच्या 11व्या वर्षी सावरकरांनी सवाई माधवरावांचा फटका लिहिला, त्यानंतर तानाजीचा पोवाडा, बाजीरावांवरील फटका लिहिला, आणि नंतर शिवाजी महाराजांवरील आरती सुद्धा त्यांनी लिहिली। त्यानंतर हळूहळू त्यांनी जोसेफ मॅजेजिनचं चरित्र, सहा सोनेरी पाने इत्यादी त्यांनी ग्रंथ सुद्धा लिहिले। आपल्या लंडनमध्ये वास्तव्याला असताना त्यांनी शिखांचा इतिहास सुद्धा लिहिला होता, पण दुर्दैवाने शिखांचा इतिहास हे जगासमोर येऊ शकलं नाही। तत्कालीन इंग्रजी परिस्थितीतून तयार झालेल्या ब्रिटिश दार्जिण्या कारकुनांनी लिहिलेला इतिहास त्यांना कदापि मान्य नव्हता। भारतभूमीचा इतिहास म्हणजे पराभूतांचा इतिहास ही त्याकाळी विचारवंतांनी मान्य केलेली जी विचारसरणी होती ती त्यांनी प्रभावीपणे मोडून काढली। तर प्रत्येक गोष्टीचा जो बारकाईने केलेला अभ्यास आहे यावरून आपल्याला ते इतिहास लेखक म्हणजे इतिहासकार सावरकर हे दिसून येतात। आता आपण बघूया दुसरा पैलू, अर्थातच संपूर्ण मगाशी मी म्हणालो की आपल्या आयुष्यात घडवलेला इतिहास, अर्थातच इतिहास घडवलेले सावरकर, याबद्दल किती बोलावं हे तर एकदम खूप मोठा आनंद आहे, या 7 मिनिटात येण्यासारखं नाहीये, पण तरी थोडं बोलतो। अहो, इतिहास घडवण्याची सुरुवात ही त्यांच्या घरातल्याच अष्टभुजा भवानी देवीसमोर त्यांनी शपथ घेऊनच सुरुवात केली। शत्रूला मारता मारता मरे तो झुंजेल अशी त्यांनी शपथ घेतली। याच प्रेरणेतून असंख्य क्रांतिकारक त्यावेळी उभे राहिले, उदाहरणार्थ मदनलाल धिंगरा, शहीद अनंत लक्ष्मण कानेरे। हाच इतिहास घडवताना पुढे त्यांनी लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या असा त्यांनी संदेश दिला। या संदेशातून त्याकाळी असंख्य तरुणांना सैन्यामध्ये भरती होण्याची प्रेरणा मिळाली आणि ब्रिटिशांसमोर आव्हान उभं टाकलं। पुढे सावरकरांनी विदेशी मालाची होळी करून ब्रिटिशांसमोर नव्याने आव्हान उभं टाकलं। आपल्या अंदमानमध्ये कोठडीत असताना त्यांनी असंख्य यातना भोगल्या, हे तर आपण सगळेच जाणतो ऐकलेले आहे। तिथून रत्नागिरीमध्ये परतल्यावरती आपल्या अंतिम पर्वात त्यांनी पतित पावन मंदिर उभारून अस्पृश्यता निवारणाचं एक समाज कार्य त्यांनी केलं। ह्याच सामाजिक कार्याचा दुसरा पैलू म्हणजे भाषा शुद्धी। त्याविषयी सांगायचं झालं तर असे अनेक शब्द जे आहेत जे आपण आता पेपरात म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये वाचतो ते शब्द हे सावरकरांनीच आपल्याला दिलेत। उदाहरणार्थ म्हणजे रिपोर्टरला वार्ताहर, बजेटला अर्थसंकल्प, चित्रपट दिग्दर्शन, मेयरला महापौर, असे अनेक भरपूर शब्द आहेत। यानिमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की स्वातंत्र्यवीर सावरकर या महान व्यक्तीचा आणि त्यांच्या विविध पैलूंचा मी बारकाईने आणि जमेल तसा अभ्यास करीन असं मीच मला आश्वासन देतो। धन्यवाद।